सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन हा कामाला जाण्यासाठी निघालेला असतो. दरवाजात येताच पाठीमागून सायली ही अर्जुनचा डबा घेऊन येते. सायली म्हणते की अहो, तर अर्जुन पाठीमागे बघतो. सायली म्हणते की अहो, डबा राहिलाच होता. तेव्हा अर्जुन तो डबा घेतो आणि जाऊ लागतो. पुन्हा सायली अहो असे म्हणत अर्जुनला थांबवते आणि म्हणते की मला मधुभाऊंची खूप आठवण येते, मला त्यांना भेटावंसं वाटतंय. तर अर्जुन म्हणतो मी लगेच ॲप्लिकेशन करतो आणि अर्जुन जाऊ लागतो. तर सायली पुन्हा अवो म्हणत अर्जुनला म्हणते की बाय आणि हळू जा बरं. तर अर्जुन हा सायलीला बाय करतो. इकडे आता जेलमध्ये एक कैदी आता जेलमध्ये असलेल्या मैपत समोर भांडे वाजवत असतो. तर मैपत म्हणतो की ए, तुला किती वेळा सांगितलं भांडे वाजवू नको म्हणून. तेव्हा तो कैदी म्हणतो की ए शिकरे, काय फार मस्ती आली का, मी भांडे वाजवीन नाही तर काहीही करील. तेव्हा लगेचच राग येऊन मैपत म्हणतो की मी तुला कसा वाजवतो ना, ते आता तू बघच. असे म्हणत लाख्या लाथा भुक्यांनी आता मैपत त्या कैद्याला तोडू लागतो आणि भांडे घेऊन त्या कैद्याला मारू लागतो. तर तो कैदी ओरडत म्हणतो की अरे कुणी आहे का, वाचवा वाचवा. तेवढ्या ते आरडाओरड ऐकून दोन हवालदार तिथे येतात आणि जेलचा दरवाजा उघडून तो कैदी आणि मैपतला वेगवेगळे करतात. तर तो हवालदार म्हणतो की या दोघांना जर एका ठिकाणी ठेवलं ना तर हे एकमेकांचा जीव घेतील. असे म्हणत आता तो हवालदार त्या दुसऱ्या कैद्याला आता मैपतच्या त्या जेलमधून बाहेर काढतो. तर तो कैदी मैपतकडे बघत डोळा मारतो. तर आता त्या कैद्याला बाहेर घेऊन जाताच इकडे मैपत म्हणतो की अर्जुन सुभेदार, तू माझी वाट लावली ना, आता मी तुझी कशी वाट लावतो ते बघतच राहा. तर आता ते दोन हवालदार त्या कैद्याला आता मधुभाऊ ज्या जेलमध्ये असतात त्या जेलसमोरून घेऊन जाऊ लागतात. तेव्हा तो कैदी मधुभाऊकडे बघतो आणि हवालदाराला म्हणतो की अहो मला या जेलमध्ये ठेवा ना, इथे हा म्हातारा एकटाच आहे. तेव्हा तो हवालदार विचार करत म्हणतो की ठेवतो पण तो म्हातारा गरीब आहे, त्याला जर काही केलं ना तर गाठ माझ्याशी आहे. तर कैदी म्हणतो की नाही नाही, अजिबात काही नाही करणार. तेव्हा तो हवालदार आता त्या कैद्याला त्या मधुभाऊच्या जेलमध्ये ठेवतो. तर आता तेवढ्यात आता सायली ही मधुभाऊंना भेटायला येते. तेव्हा सायलीला बघून मधुभाऊला मोठा आनंद होतो. मधुभाऊ म्हणतात की सायली बाळा, सगळं काही व्यवस्थित चाललं आहे ना. तर सायली लाजून चूर होते आणि म्हणते की हो मधुभाऊ, सगळं काही व्यवस्थित चाललं आहे. तर आता मधुभाऊ म्हणतात की मग तुझा चेहरा असा का बदलला सायली. तर सायली म्हणते काही नाही. तर मधुभाऊ म्हणतात की तुझ्या चेहऱ्याची एक जरी रेष बदलली ना तरी मला समजतं. मधुभाऊ म्हणतात की साऊ बाळा, सांग ना काय झालं. तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ, मनात काही प्रश्न आहे पण त्याची उत्तरच मिळत नाही आहे आणि कुणाला बोलावं तेच काही कळत नाही आहे. सायली म्हणते की मधुभाऊ, प्रश्न एका माझ्या मैत्रिणीचा आहे. तिने आम्हाला प्रश्न विचारला, आपण आपल्या माणसासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणतो. त्या माणसाच्या आसपास जरी कुणी आलं ना आपण अस्वस्थ होतो आणि सतत त्या माणसाचा विचार करत असतो. सायली म्हणते की मधुभाऊ या अवस्थेला काय म्हणतात. ते ऐकताच आता मधुभाऊ हसून सायलीला म्हणते की साऊ बाळा, तू अगदी वेडी आहेस. तुझ्या मैत्रिणीची ही जी काही अवस्था झाली ना तिच्यावरून बघता ती मैत्रीण कुणाच्या तरी प्रेमात पडली. ते ऐकून आता सायलीला मोठा धक्का बसतो. सायली म्हणते की प्रेमात पडली. तर मधुभाऊ म्हणतात की हे सगळे लक्षणं त्याचेच दिसतात आणि सायली तू प्रेमविवाह केला ना, मग तुला तर हे कळायलाच हवं. सायली म्हणते की मधुभाऊ, मला कळलं होतं पण मी म्हटलं तुमच्याकडून खात्री करून घ्यावी म्हणून मी विचारलं. तर मधुभाऊ म्हणतात की आता तुझ्या मैत्रिणीला सांग की जास्त अजून दूर जाऊ नकोस. तर आता सायली म्हणते की मधुभाऊ मला माफ करा, मी तुमच्याशी खोटं बोलले. तर मधुभाऊ म्हणतात की जावय बापू आणि सर्व काही ठीक आहे ना साऊ. तर आता सायली ही अर्जुनची सर्व हकीकत आणि सर्व गोष्टी आता मधुभाऊला सांगू लागते आणि आता लगेचच ते ऐकून मधुभाऊ म्हणतात की अरे वा, जावई बापूंनी तर कमालच केली. आणि आता तन्वीकडून कसे सत्य वधून घेण्याचा प्रयत्न केला हे देखील सायली आता मधुभाऊला सांगते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हे मी निर्दोष असण्याची पुढची पायरी आहे साऊ बाळा. सायली म्हणते की मधुभाऊ, आता इथे तुम्हाला फार दिवस नाही राहावं लागणार. तर मधुभाऊ म्हणतात की अगदी तसंच होऊ दे साऊ बाळा. आणि मधुभाऊ सायलीच्या हातात हात देतात. इकडे आता नागराज हा मैपतला कॉल करतो आणि म्हणतो की मी तुला कधी जरी फोन केला तरी तू काय कधीसुद्धा साक्षीला फोन करणार आहे का. अरे तो कधी कधी चैतन्य ना त्या साक्षीसोबत असतो. साक्षी म्हणते की नशीब अण्णा, त्या चैतन्यला कळलं नाही की तुमच्याकडे फोन आहे. जर त्याला कळलं असतं ना तर त्याने लगेच पोलिसांना फोन करून सांगितलं असतं की तुमच्याकडे फोन आहे म्हणून. नागराज म्हणतो की अरे मैपत, तुला बाहेर काढण्यासाठी इथे आम्ही तडफडतोय आणि तू काय करतोयस. तर मैपत म्हणतो की अरे बास बास किती बोलताल.
त्यानंतर आता लगेचच मैपत म्हणतो की साक्षी, माझे माणसाकडे खूप पैसे थकलेत, तेव्हा ते सर्व पैसे गोळा केर आणि एकत्र तुझ्याकडे ठेव. तर लगेचच नागराज म्हणतो की मैपत, तू काही काळजी करू नकोस, मी करतो तुझ्या माणसाला भेटून ते सगळे पैशाची व्यवस्था. तर आता फोन ठेवताच इकडे नागराज म्हणतो की साक्षी, तू काही काळजी करू नकोस, मी त्या माणसांना भेटतो आणि त्याच्याकडून पैशाची व्यवस्था करून त्या फायनान्सरच्या तोंडावर मारू. तर साक्षी म्हणते ठीक आहे. नागराज म्हणतो की त्याला अगदी सेफ जागेत भेटायला हवं आणि तो कॅफेचा पॉईंट कसा राहील साक्षी. तर आता लगेचच नागराज आणि साक्षीचे ते बोलणे चोरून भिंतीच्या आडून तन्वी ऐकते आणि लगेच तन्वी म्हणते की नागोबा, तू फक्त माहिपतच्या त्या माणसाला तिथे कॅफेमध्ये जाऊन भेटायचं नाहीस तर मीसुद्धा तुला तिथे दूध पाजायला येणार आहे, असा आता तन्वीने विचार केलेला असतो. इकडे आता रात्री अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये काम करत असतो, तेवढ्याच सायली तिथे येत अर्जुनला कॉफी देते. तेव्हा लगेचच अर्जुनच्या मोबाईलवर एक मेसेज येतो आणि लगेच तो बघत अर्जुन म्हणतो की फंटॅस्टिक, आणि मिस सायली हे बघा, आमची वकिलांची रियुनियन होते ना आणि त्याचे व्हेन्यूसुद्धा पाठवलं आहे, हे बघा, असे म्हणत आता त्याचा मोबाईल अर्जुन सायलीला दाखवतो. तर आता अर्जुन त्यांना मेसेज करतो की मी रियुनियनसाठी येतोय. इकडे आता चैतन्यला सुद्धा मेसेज आलेला असतो, तेव्हा चैतन्यला खूप आनंद होतो. चैतन्य म्हणतो की अगं साक्षी, प्रत्येक वेळेस रियुनियन फेल होती पण आता सगळ्यांनीच मनावर घेतलं आणि सगळे पेटून उठलेत. चैतन्याच्या खांद्यावर हात ठेवत साक्षी म्हणते की रियुनियन म्हणजे मजा येत असेल ना चैतन्य. चैतन्य म्हणतो की मजा अगं धमाल येते धमाल. तर इकडे अर्जुनसुद्धा सायलीला रियुनियनमध्ये खूप धमाल मजा येत असल्याचे सांगतो. तर आता अर्जुन म्हणतो की मी एक काम करतो, मी मान्याला फोन करतो आणि तीसुद्धा येणार आहे का विचारतो. असे म्हणत आता अर्जुन मानसीला कॉल करायला लागतो, पण तेवढ्यात आता सायली ही अर्जुनचा फोन घेते आणि म्हणते की एवढ्या लवकर कशाला फोन करता, तिथे कोण येणार आहे आजू अगोदर जाऊन बघा ना. तर अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली बरोबर. अर्जुन म्हणतो की माझ्या बॅचमधील प्रत्येक मित्राला मला भेटता आलं तर किती मज्जा येईल आणि मला माहिती आहे मान्यासुद्धा येईल. तर सायली आता अर्जुनकडे बघते. इकडे आता चैतन्य साक्षीला म्हणतो की अगं साक्षी, आमच्या एका मित्राने एक कॉलेजमधील एका हॉट मुलीला प्रपोज केलं होतं आणि काय मज्जा आली होती आणि काय म्हटला होता तो, अरे बापरे, असे म्हणत आता चैतन्य हसू लागतो. तर आता साक्षी विचार करते की मला तुझ्या त्या कॉलेजच्या स्टुपिड गप्पासुद्धा ऐकायच्या नाही आणि कुठला इंटरेस्टसुद्धा नाही आहे. तर लगेचच साक्षी पुढे येत म्हणते की हाऊ स्वीट चैतन्य. तर आता इकडे अर्जुन हा सायलीला म्हणतो की खूप टाइमपास गँग असणार आहे तिथे. तेव्हा सायली म्हणते की चैतन्य सरसुद्धा तिथे असतील ना. तर लगेच अर्जुनला मोठा धक्का बसून अर्जुन म्हणतो की हा तर मी विचारच नाही केला, चैतन्यसुद्धा तिथे असणार आहे. तर इकडे आता साक्षी ही चैतन्याला म्हणते की तू एवढा एक्साइटेड झाला चैतन्य, पण अर्जुनसुद्धा तिथे येईल ना. तर चैतन्यालासुद्धा धक्का बसतो. तर आता साक्षी म्हणते की चैतन्य, तेव्हा मला वाटतं की नको तू तिथे जायला. तर आता चैतन्य म्हणतो की तो अर्जुन येणार आहे म्हणून मी माझा प्लान चेंज करायचा का, तो येऊ अगर ना येऊ पण मी तिथे जाणारच, असे चैतन्य साक्षीला ठणकावून सांगतो. इकडे आता अर्जुनने सुद्धा सायलीला सांगितलेले असते की चैतन्य येऊ अगर ना येऊ पण मी सुद्धा रियुनियनला जाणार आणि तिथे एन्जॉय करणार म्हणजे करणार. इकडे आता पूर्णाईसुद्धा नाश्ता करत असताना सर्वांना सांगत असते की आम्ही मैत्रिणींनीसुद्धा एकदा गेट टुगेदर केले आणि त्यावेळेस कुणी बासुंदी, कुणी गुलाबजांबू, तर कुणी काय काय पदार्थ आणले होते. तर आता शुगर असल्यामुळे हे सर्व खायचं की नाही याचा त्या विचार करत होत्या, पण त्याचवेळेस मी त्या सगळ्यांवरती ताव मारला. तर आता सगळेजण म्हणतात काय पूर्णाई, तुम्ही शुगर असताना देखील. तर पूर्णाई म्हणते की अगं म्हणजे थोडं थोडं खाल्लं. तर लगेच प्रताप म्हणतो की पूर्णाई मैत्री कुठल्या जरी वयातली असते ना तरी ती छानच असते. तर आता अस्मिता म्हणते की मैत्रीमध्ये मैत्रिणी निवडता येतात पण नातेसुद्धा निवडता आली असती तर किती बरं झालं असतं, असे आता अस्मिता सायलीकडे बघत बोलते. अश्विन म्हणतो की हो ना बरोबर आहे अस्मिता तुझं, मग आम्ही तुला नसतं निवडलं, तेव्हा अस्मिताला मोठा धक्का बसतो. पूर्णाई म्हणते की कल्पना अर्जुन दिसत नाही ग. तर सायली म्हणते येत आहेत ते, उद्या त्यांचं रियुनियन आहे ना मित्रांचं म्हणून त्यांच्यासोबत फोनवर बोलतायत ते. तर पूर्णाई म्हणते बरं बरं. प्रताप म्हणतो अच्छा, म्हणजे ती रियुनियन उद्या आहे. तर अगं पूर्णाई, आज तुला तुझ्या मैत्रिणी भेटल्या आणि उद्या अर्जुनला रियुनियनमध्ये त्याचे मित्र भेटतील. तर आता अस्मिता म्हणते की रियुनियन म्हणजे तर धमाल असणार, आणि सायली तूसुद्धा रियुनियनला अर्जुनसोबत जाणार आहे का. तर आता लगेचच कल्पना म्हणते की अस्मिता हा काय प्रश्न झाला का, सायली अर्जुनची बायको आहे म्हणजे ती जाणारच नाही रियुनियनला. अस्मिता म्हणते की नाही, म्हणजे त्या सगळ्या वकिलांमध्ये ही काय त्यांच्याशी बोलणार, हिला तर काही जमतच नाही आणि व्यवस्थित बोलण्याचंही जमणार नाही.
आणि मग सगळ्यांना कळेल की ही अर्जुनला कशी मॅच होत नाही ते. तेवढ्यात अर्जुन तिथे म्हणतो की अस्मिताई मॅच व्हायला ती काही कपडे नाही आहे, ती माझी बायको आहे असे म्हणत अर्जुन सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि मी तिला रियुनियनला घेऊनच जाणार असे अर्जुन आता अस्मिताला सांगतो. आणि माझ्या मित्रमैत्रिणींना तिची ओळखही करून देणार आहे कारण सी इज माय फेवराईट वाईफ असे अर्जुन सायलीला बोलतो. तेव्हा आता सायली खूप खुश झालेली असते. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली पुन्हा बेडरूममध्ये येतात. तर आता अर्जुन त्याच्या लॅपटॉपमधील सर्व मित्रांचे जुने फोटो बाहेर काढतो आणि म्हणतो की हे बघा सायली, मला काही मित्रांचे जुने फोटो सापडले, छान आहेत ना. तर सायली मान हलवते. तर आता सायलीच्या डोळ्यासमोर अर्जुनने आपल्याला कसा गजरा आणला होता आणि प्रेमाने आपल्याला कसे बेडरूममध्ये घेऊन गेली होती हे आता सायलीला आठवू लागते. सायलीने म्हटलेली असते की तुम्ही माझ्यासाठी हे गजरे कशाला आणले. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपल्याला सतत यांना दाखवावं लागणार आहे की आपलं एकमेकांवरती किती प्रेम आहे हे सर्व आता सायलीला आठवतं. इकडे आता अर्जुन कपाट उघडून म्हणतो की मी कोणता शर्ट घालू आणि सायली तुम्ही सुद्धा आवर आपल्याला वेळेवर पोहोचवायचं बरं का. तर आता सायली म्हणते की पण मी तुमच्या कॉलेजच्या रियुनियनमध्ये येऊन काय करू, म्हणजे मी तुमची खरी बायको नाही आहे ना. सायली म्हणते की घरी तर आपण सगळ्यांसमोर प्रेमाचे नाटक करतोय पण तेच तुम्हाला तुमच्या मित्रासमोर का करायचं आहे. तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. इकडे अस्मिता आता सायलीकडे येत म्हणते की तुला तर तुझी पर्सनॅलिटी काय आहे हे माहीतच नाही, तेव्हा तुला आता खाता कसं येणार आणि मग तिथे सगळ्यांसमोर तू तोंडावर पडशील. तर आता लगेचच सायली म्हणते की अर्जुन सर मी कशाला तिकडे येऊ, मला तिकडे लाज वाटेल ना. तर अर्जुन म्हणतो की अजिबात नाही, मी तर खूप एक्साइटेड आहे आणि तिथे जाऊन मी सगळ्या मित्रांना सांगेल की माझी बायको जगात भारी आहे जगात. तर आता अर्जुनने सायलीवरचे ते प्रेम व्यक्त केलेले असतं. तर आता सायली ही रियुनियनमध्ये जाऊन आता अर्जुनच्या मित्राला कसे अर्जुनची बायको म्हणून कशी इम्प्रेस करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा.